शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूक रकमेचा दुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून करमाळा तालुक्यातील चौघांची एकूण सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी परराज्यातील दोघांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात करमाळा तालुक्यातील मांगी येथील सुजित बागल अर्जुन नगर येथील समाधान भोगे करंजे येथील गणेश सरडे आणि जातेगाव येथील सागर शिंदे यांची प्रत्येकी दीड लाख रुपयांची फसवणूक झाली आहे तर यामध्ये सुजित बागल यांच्या फिर्यादीवरून पलविंदर सिंह जर्नेल सिंह आणि श्रीनिवास मिंडा या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय याबाबत फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सुजित बागल हे करमळा येथील श्री कमलाभवानी साखर कारखान्यावर कामानिमित्त गेले असता त्यांची मिंडा यांच्याशी ओळख झाली होती त्यानंतर त्याच आठवड्यात हो मिंडा आणि त्यांच्यासोबत असणारे पलविंदर सिंह सिंह यांची भेट झाली त्यावेळी पलविंदर सिंह सिंह यांनी बागल व इतर तिघांना आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावून गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा शंभर टक्के परतावा देतो साधारणत दोन महिन्यांमध्ये गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा देतो त्यांना तारण म्हणून जेवढ्या रकमेची गुंतवणूक केलेली आहे त्या रकमेच्या दुप्पट रकमेचा आमच्या खात्याचा चेक हमी म्हणून गुंतवणूकदार यांना देत असतो असे सांगितले त्यानंतर विश्वास बसल्याने बागल भोगे सरडे आणि शिंदे यांनी प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे एकूण सहा लाख रुपये रोख रक्कम श्रीनिवास मिंडा व पलविंदर सिंह जन नीलसिंह यांच्याकडे दिली त्यावर मिंडा यांनी त्याचे नाव असलेला बारा लाख रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वारासीगुडा हा पंधरा मार्च तारीख नोंदविलेला चेक हमी म्हणून बागल यांना दिला त्यानंतर सदर चेक बँकेत टाकण्यासाठी पलविंदर सिंह जर्निल सिंह व मिंडा यांना संपर्क साधला असता संपर्क झाला नाही आणि रक्कमही अद्यापपर्यंत मिळाली नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन करमाळा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत